आम्ही भाजपची साथ सोडली हिंदुत्वाची नाही भाजप हिंदु ना ना म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही शिवसेना म्हणजे हिंदुत्व नाही कोणीच हिंदुत्व नाही हिंदुत्व ही एक संकल्पना आहे जी जगावी लागते आणि ती जगण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते कारण शेवटी आपल्याला ही कल्पना आहे की आज हिंदुत्व ज्यावेळेस आपण राष्ट्रीयत्व म्हणतो त्यावेळी राष्ट्रीय मानक जी आहेत किंवा ज्याच्या ज्याला आपण राष्ट्रीय अस्मितांचे प्रतीक म्हणतो त्या प्रतीकांच्या संदर्भात जो पक्ष आग्रहीच नाही तर त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो तो, तो भारतीय जनता पक्ष आहे राम मंदिराचा मुद्दा असेल तीनशे सत्तर कलमाचा मुद्दा असेल काशी विश्वनाथाचा मुद्दा असेल कुठले मुद्दे घ्या ना तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांनी करून दाखवलं तुमच्या लेखी काय आहे उद्धवजींनी उद्धवजी आजही बाळासाहेबांच्या पुण्यावर जगू इच्छितात ते का ते जगू शकले असते पण कधीपर्यंत जगू शकले असते बाळासाहेबांच्या पुण्यावर मी राजकीय दृष्ट्या जगणं म्हणतोय कधीपर्यंत जगू शकले असते बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल असा विचार बाळासाहेबांनी मांडला असताना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते गेले त्या दिवशी मूळ जे दुकान आहे ते बंद झालंय आता त्या दुकानाची कुठेही शाखा नाही किंवा त्यातलं काही असेल तर ते बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नावाने शिंदेजींकडे आता ते काही उद्धवजींकडे उरलेलं नाही त्यामुळे त्यांनी कितीही सांगितलं माझा सवाल आहे बघा प्रश्न काय आहे आपण कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत सगळ्यांना या देशामध्ये दे राहण्याचा अधिकार आहे आपण विरोधात आहोत लांगुल चालनाच्या बाळासाहेब ठाकरे किंवा भारतीय जनता पार्टी यांनी कुठल्या धर्माचा विरोध नाही केला चालनाचा विरोध केला आज तुमची अवस्था काय आहे आज तुम्ही उर्दू मध्ये कॅलेंडर छापता आणि त्याच्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव छापता हे जे लांगुल चालन तुम्ही करताय हे हिंदुत्वाला मान्य नाही हे राष्ट्रीयत्वाला मान्य नाही आज मुसलमानांच्या विकासाकरता एखादी कर योजना करा ना आम्हाला मान्य आहे मी स्वतः दाव्यानं सांगतो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये केवळ अल्पसंख्याकाचा उपयोग त्यांनी केला पण योजना नाही केल्या त्यांच्या संदर्भातल्या योजना माझ्या काळात तुम्ही बघा त्याच्यावर पैसा मी खर्च केला कारण देशाच्या मुख्यधारेमध्ये त्यांना आणल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही पण ज्या वेळेस शिवसेना लांगूल चालनावर उतरते मतांच्या राजकारणा आणि तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे त्यांनाही माहिती आहे की मुंबईमध्ये आज त्यांचा बेस हल्ला आहे एक काळ असा होता की आमच्यामुळे अमराठी मतदार त्यांना मत द्यायचा आणि मराठी मतदार देखील त्यांना मत द्यायचा आता मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आलेला आहे जो एकेकाळी त्यांना असं वाटायचं की केवळ त्यांचा आहे आता अशी स्थिती नाही आहे आम्ही देखील मराठी माणसाचाच विचार करतो आम्ही मराठीच आहोत आणि मराठी माणसाचं मोदीजींवर प्रेम आहे आमच्यावर प्रेम आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपला वोटर बेस कमी झाला आहे आणि हा वोटर बेस कसा का भरून काढता येईल तर तो अल्पसंख्याकांचं लांगूल चालन करून काँग्रेस राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मतं जर आपल्याकडे आले आणि हे सरळ गणित करतायत की अशा प्रकारे जर थो थोडं लांगोल चालन केलं तर बहुतांश वॉर्डामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई होते आणि मग अशा लढाईमध्ये आपण सॉफ्ट दिसू आणि आपण सॉफ्ट दिसलो तर अल्पसंख्याक मत आपल्याकडे येतील हे गणित पाहून ते करतायत असं कधी बाळासाहेबांनी केलं नाही hmm. बाळासाहेबांनी कधी मतांचा विचार केला नाही त्यामुळे हिंदुत्व सांगण्याचा अधिकार हा त्यांनी गमावलेला आहे आता नुसतं भाषणांमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करून असं हिंदुत्व नसतं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मुंबईतले जे मुस्लिम पॉकेट्स आहे त्याच्यावर आता सध्या शिवसेनेची नजर आहे पूर्ण त्याच्यावरच नजर आहे हा शंभर टक्के त्याच्यावर नजर आहे